आताच आपल्यामध्ये स्वाभिमान नागरी पतसंस्था, आस्था नागरी पतसंस्था संचालक मंडळ हे सर्व या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. स्वाभिमान नागरी पतसंस्था वर्धमान हाइट्स येथील सर्व ग्रुप यांचे हार्दिक स्वागत. स्वाभिमान नागरी पतसंस्था व आस्था नागरी पतसंस्था संचालक मंडळ यांचे इथे सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे भिवंडी शहराचे उपाध्यक्ष सन्माननीय जियालाल बी गुप्ता हे या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मित फाउंडेशन तर्फे आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. कृपया सर्वांना विनंती आहे, आपणा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शिस्तीचं पालन करून या सोहळ्यामध्ये आनंद घ्यायचा आहे. कृपया शॉर्टकटचा रस्ता अवलंबू नका, अपघात होऊ शकतो. माऊली ग्रुप गौरीपाडा, माऊली ग्रुप गौरीपाडा यांचे मनपूर्वक स्वागत. पचन पुजारी आणि ग्रुप पद्मनगर यांचे हार्दिक स्वागत. मोठे आवर्जून आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन त्यांनी लाडके आमदार महेशजी चौगुले यांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे अभिनंदन. त्याचप्रमाणे उद्योगपती दीपकजी वाणी साहेब हे या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले आहेत. आम्ही मित फाउंडेशन तर्फे त्यांचं इथे खूप खूप स्वागत करतो. बंसी ग्रुप व बाळा ग्रुप तर्फे माई दादांना हार्दिक अभिनंदन. पांजरपोळ भिवंडी यांचे हार्दिक स्वागत. राज फर्नांडिस बाळकुम येथे उपस्थित राहिलेले त्यांचे हार्दिक स्वागत. प्रशांत पुजारी ग्रुप ज्यांनी काल जो आपण एवढा मोठा जो आयोजक कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला त्याच्यात मुन्ना शेट्टी प्रशांत पुजारी यांनी मोठ्या मोलाचं सहकार्य केलं. त्यांचे मीत फाउंडेशन अमित चौ महेश चौगुले यांच्या वतीने हार्दिक स्वागत. उद्योगपती पांडुरंग कोमलवार यांचे पण हार्दिक स्वागत. पद्मनगरचे भिवंडी शहर भाजपचे भिवंडी शहर उपाध्यक्ष शिवाजी विमनाथ यांचे हार्दिक स्वागत. दिगंबर मार्गे पवार यांचे देखील हार्दिक स्वागत. संजू कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे श्री सूरज पांडे साहेब हे या कार्यक्रमामध्ये या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांचे इथे सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे संदीप पाटील वडू नवगर आणि ग्रुप गुरुनाथ भोईर आणि लोणार आणि ग्रुप या सर्वांचे आम्ही मित फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे खाडीपारचे उद्योजक फैयाज भाई, आसिफ भाई शेख, त्याचप्रमाणे अर्षद भाई खान हे मान्यवर या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आम्ही मित फाउंडेशन तर्फे या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत. कृपया कोणी घाई करू नका, कृपया कोणी घाई करू नका. अरुण काळूराम गरत कारवली यांचे हार्दिक स्वागत. वुमन राईट चे मुकरी मोहम्मद सैयद शोएब यांचे हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी संयम ठेवूया, या कार्यक्रमाला कोणत्याही अपघाताचं गालगोट लागू नये याचं आपण भान ठेवून हा सोहळ्याचा आपण आनंद घेऊया. आताच आपल्यामध्ये श्री साईनाथ कॉलनी मित्रमंडळ खोणी भिवंडी हे उपस्थित झाले आहेत.
या सर्वांचे मीत फाउंडेशन तर्फे आम्ही स्वागत करतो आहोत। खाडीपारचे युवा नेतृत्व करणारे फैयाज भाई अंसारी यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। श्री साईनाथ कॉलनी मित्र मंडळ खोणी या सर्वांचे आम्ही मीत फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत। आताच आपल्यामध्ये स्वाभिमान नागरी पतसंस्था तसेच आस्था नागरी पतसंस्था संचालक मंडळ यांनी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही मीत फाउंडेशन तर्फे त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत। मानव अधिकाराचे मुकरी शेख, मुकरी शोएब, मानव अधिकाराचे मुकरी शोएब हे इथं उपस्थित राहून आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा देत आहेत। आमदार महेश सोगुले यांचे खार समर्थक वल्ली भाई गौरीपाडा येथून आवर्जून उपस्थित झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे तय्यब अली भाई आणि जिल्हा सचिव, जिल्हा सचिव तय्यब अली साहब हे इथं उपस्थित झाले आहेत, त्यांचे आम्ही मीत फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे इस्लामपूरचे गजाली साहेब हेही या कार्यक्रमात उपस्थित दाखवून या कार्यामध्ये शोभा वाढवल्याबद्दल मीत फाउंडेशन तर्फे आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत। राजू पाटील, राजू पाटील साहेब युवा ताडाली यांचे आम्ही इथं सहर्ष स्वागत करत आहोत। त्याचप्रमाणे कणेरेवरून ट्रिपल एस ग्रुप, कणेरेवरून ट्रिपल एस ग्रुप हेही आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, आम्ही मीत फाउंडेशन तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे कुणबी समाजाचे थोर नेतृत्व उदयजी पाटील साहेब हेही या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत, उदयजी पाटील यांचं आम्ही मीत फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे मुस्लिम भाटी साहेब हेही या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही मीत फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतोय। ताडवलीवरून राजू पाटील, युवा सेनेचे राजू पाटील हेही या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। त्याचप्रमाणे किसनजी निकम साहेब, ब्राह्मण आलीवरून किसन निकम साहेब हेही आपल्यामध्ये उपस्थित झाले। त्याचप्रमाणे एच एन सिंग साहेब हेही आपल्यामध्ये आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहे। त्याचप्रमाणे माधव विराजदार यांचंही आम्ही मीत फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे रमेश पाटील, रमेश पाटील हेही आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत, विरोध शिरोडकर या सर्वांचे आम्ही मीत फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे जैन मित्र मंडळ पद्मानगर अध्यक्ष मोहनजी कोंडा साहेब या सर्व टीमचे आम्ही मीत फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतो। दरगार दिवांच्या येथून सिकंदर सलीम नसीम भाई या तिघांच्या येथून मनपूर्वक अभिनंदन, स्वागत, स्वागत, स्वागत। आवर्जून त्यांनी आपल्या लाडक्या आमदार महेश चोगुले साहेब यांना सत्कार करण्यासाठी उपस्थित आल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन, स्वागत। अख्तर मोमिन गौरीपाडा यांचे देखील हार्दिक स्वागत। युवा सेनेचे कारिलीवरून राजू पाटील साहेब हेही आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, राजू पाटील साहेबांचे आम्ही मीत फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत। युवा सेनेचे राजू पाटील आजमी ट्रान्सपोर्टचे मालक शाहिद भाई करत आहोत, यांचे हार्दिक स्वागत। नेहाल भाई, अर्षद भाई आणि गजाली भाई भिवंडी इस्लामपुरा हेही या कार्यक्रमाच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले आहेत, मीत फाउंडेशन तर्फे या सर्वांचे स्वागत करत आहोत। कृपया
सर्वांनी स्टेज ज्यांचं झालंय त्यांनी स्टेज खाली करूया आणि दुसऱ्यासाठी आपण सहकार्य करूया. कृपया सर्वांना विनंती आहे आपल्या लाडक्या आमदाराला भेटण्यासाठी आपण सर्व आलो आहोत, पण ज्यांनी ज्यांचं भेटणं झालं आहे स्टेजच्या खाली जाऊया. उदय पाटील यांचे हार्दिक स्वागत. जिल्ह्याचे सचिव गुणेश पाटील साहेब अजंडा येथून राजाभाई आम्ही तर सहज उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे हार्दिक स्वागत. भाजपा भिवंडी शहर जिल्ह्याचे सचिव जलील भाई हशमी साहेब हे या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचं आम्ही मित फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. जलील भाई हशमी यांचं मित फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत. अकरम भाई आणि महमूद भाई हे आवर्जून उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे कमलेश भाई सोनी हेही या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचं आम्ही मित फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. कृपया ज्यांचं आपल्या लाडक्या आमदाराला भेटून झालेलं आहे त्यांनी कृपया खाली उतरावं. सहकार्याचं आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे आणि हा सहकार्य करून आपण स्टेज खाली करूया. आपल्या आलेल्या दुसऱ्या मित्रांना आपण वेळ देऊया. कृपया सर्वांना विनंती आहे सहकार्य करावं. प्रसिद्ध बिल्डर ज्याची ख्याती आहेत अशेत पप्पूजी शेटे निलेश शेटे हे आपल्या समोर उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे हार्दिक स्वागत. मला वाटतंय सर्वात जास्त सेल्फीचा रेकॉर्ड आज इथे होत आहे. कदाचित एवढ्या सेल्फी एका टायमामध्ये कधीच निघाल्या नसतील. या सोहळ्यामध्ये एवढ्या सेल्फी निघाल्या आहेत. आरिफ अण्णा आपले सर्व ग्रुप घेऊन आमदार महेशजी चौगुले यांची सेल्फी घेत आहेत. त्यांनी आवर्जून आपल्या ग्रुप कंपनी बरोबर राहिल्याबरोबर त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. केतनजी मस्तान घोंगटनगर ग्रुप गोपी नंदलाल गुप्ता पप्पू गुप्ता अरविंद गुप्ता राम सोने प्रदीप गुप्ता यांचे मनपूर्वक स्वागत. अहमद मोमीन अजंता कंपनी येथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. आपले लाडके आमदार महेशजी चौगले अमित साळवी आणि विलास साळवी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन केले असल्यामुळे त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. लाडके आमदार महेशजी चौगले यांचे खास समर्थक चेतन मस्तान यांचे हार्दिक स्वागत. गेले 2 दिवस चेतनभाई मस्तान यांनी आपली उपस्थिती लावून सर्वांना जणू आपले एक केलेले. त्यांनी सर्वांना पाण्यापासून सर्व सोयी त्यांनी केलेली होती म्हणून त्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करीत आहोत.
संजू कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट यांचे मालक सूरज पांडे यांचे हार्दिक स्वागत। थर्ड आईचे जावेद अंसारी यांचे मनपूर्वक स्वागत। मुसा एंड ग्रुप धामनकर नाका ये आपले सर्व सहकार्य सर आमदार महेश जी चौगुले यांना अभिनंदन करण्यास उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत। आणि हॅलो समाजसेवक नितीन बजागे उद्योगपती शिनू अण्णा राजेशजी हरिया इंका हार्दिक हार्दिक स्वागत आहे। समाजसेवक नितीनजी बजागे इंका आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत आहे। उद्योगपती शिनू अण्णा अंजूर फटाके राजेश जी हरिया इनका भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। भाजपा युवा मोर्चा महासचिव राजेश जी शो इनका भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। उद्योगपति तेजस सामानी इनका भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। तेजस जी सामानी आदर्श व्यक्तिमत्व अशफाक मोमिन ग्रुप का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। अशफाक मोमिन ग्रुप भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव भरत जी जंगलानी इनका भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। समाज सेवक हसन बाबा इनका भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। उद्योगपति महफूज खान का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। मनोज ठाकुर समाज सेवक मनोज ठाकुर और उनके समर्थकों का आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। एडवोकेट संदीप जाडेजा का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। निशित पटेल का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। अकरम भाई और महमूद भाई का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक स्वागत है। सोनू भाई का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक स्वागत है। बी आर प्रकोष्ठ सेल भिवंडी के अध्यक्ष दीपक झा का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। मूसा ग्रुप खाड़ीपार का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। महाराष्ट्र वाहतूक सेना उप जिल्हा अध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुळवे यांचे हार्दिक स्वागत। शिवम फास्ट फूड सेंटर के प्रमोद गुप्ता का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक स्वागत है। शिवम फास्ट फूड के प्रमोद गुप्ता का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। भिवंडी निजामपुर महानगर पालिका के हाउस लीडर प्रशांत जी लाड़ का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। समाज सेवक मनोज ठाकुर का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है।
वारीपाड़ा पद्मशाली समाज का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। कनेरी गाँव चे पोलीस पाटिल योगेश पाटिल यांचे हार्दिक स्वागत। युवा सेना के युवा कार्यकर्ता सुहास पाटिल वलगाव इनका भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। पवन बेड़े का भी हार्दिक हार्दिक स्वागत है आमदार महेश चौगुले की तरफ से। डैशिंग पर्सनालिटी पवन जी बेड़े का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। पत्रकार संतोष पालकर का भी आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। वरिष्ठ पत्रकार भिवंडी शहर आलेल्या मान्यवरांनी नाश्त्याची सोय केली आहे तर कृपया करून नाश्ता करून घ्या। सर्वांना एक विनंती आहे हॅलो समाज सेवक नितिन बजागे का आमदार महेश चौगुले की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। अजंता के हमारे आमदार के एकदम नजदीक अशोक देवचंद गोसरानी उनका पूरा ग्रुप आया है उनका हार्दिक हार्दिक स्वागत। और हमारे पश्चिम मंडल के अध्यक्ष हरेश रतिलाल हरिया और उनकी टीम का हार्दिक हार्दिक स्वागत। वळगावचे ज्येष्ठ शिवसैनिक सुहास पाटील यांचे हार्दिक स्वागत। अजंडा येथून आवर्जून उपस्थित राहिलेले राजा ठाकूर यांचे हार्दिक स्वागत। मयूर सुरेश वारघडे भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। बोललो ना मी आता दोन वेळा
नारपोली येथील रतन सिनेमा हॉलचे मालक श्री सचिन टावरे यांचे हार्दिक स्वागत। कनेरी गल्लीचा राजा प्रतीकलाल देसाई यांचे हार्दिक स्वागत। आमदार महेश चोगुली यांचे निकटवर्ती जवळचे मित्र निकाजी पाटील यांचे देखील हार्दिक स्वागत। वाणेआळी येथून केदार सिंघासने जवळजून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत। प्रशांत जी सुर्वे हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत सुर्वे यांचे हार्दिक स्वागत। त्यांच्या सहकार्यांना श्री महेशजी चौगुले साहेब यांना सत्कार निलेशजी पुण्यार्थी यांचे हार्दिक स्वागत। आमदार साहेबांचे निकटवर्ती घोंगड नगरचे गोपीबाई यांचे हार्दिक स्वागत। आज बीबी खान येथून आवर्जून उपस्थित राहिलेले हरुण खान यांचे हार्दिक स्वागत। यशवंतजी मेंगजी संजय भाई मोहनजी सकपाळ यांचे मीत फाउंडेशन आमदार महेशजी चौगुले यांच्याकडून हार्दिक स्वागत।
आरपीआई शाखा नारपोली येथील विभाग प्रमुख गणेश जी आसवले यांच्या सहकार्याचं उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे हार्दिक स्वागत. काटाई येथून उपस्थित राहिलेले उत्तर भारतीय अध्यक्ष अभय माळी यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. अभय माळी हे आपल्या मोठ्या सहकार्य आणि आपले कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित झाल्यामुळे त्यांचे हार्दिक स्वागत. संजय पवार यांची उपस्थिती लागल्यामुळे त्यांचे हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भरत जंगलानी जी यांचे हार्दिक स्वागत. बीजेपी युवा मोर्चा उपाध्यक्ष राजेश शाहू यांचे हार्दिक स्वागत.
आपले लाडके आमदार महेश जी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश शाहू यांनी ब्लड ग्रुपचा कॅम्प ठेवला होता. आज मोठ्या संख्येने उपस्थिती राहून त्यांनी आज वाढदिवस साजरा केलेला आहे. त्यांचे पुन्हा मी एकदा तसेच फुल बॉडी चेकअप संध्याकाळी ऑर्केस्ट्रा देखील त्यांनी ठेवण्यात आला होता त्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करत आहे. साई ग्रुप गौरीपाडा यांचे हार्दिक स्वागत. एक पण नाही, एक पण नाही, एक काढ ना.